आचार्य विनोबा भावे यांना मी अर्वाचीन काळातले एक मोठे ऋषी मानतो ऋषी मानण्याचं कारण केवळ श्रद्धा हे नाही ऋषित्वाची जी लक्षणं आहेत ती सर्व विनोवांमध्ये लहानपणापासून प्रगट झाली होती त्यापैकी पहिलं लक्षण म्हणजे देहभिन्न आत्म्याचं भान आपण देह नाही आहोत आपण आत्मा आहोत ती जाणीव लहानपणापासून त्यांनी मनामध्ये रुजवली होती आणि वाढवली होती दुसरं लक्षण म्हणजे व्रतस्थपणा आई असं म्हणाली लहानपणी की विन्या जर गृहस्थाश्रम नीट पार पाडला तर आईवडिलांचा उद्धार होतो पण जर ब्रह्मचर्य पाळलं तर बेचाळीस पिढ्या उद्धरून जातात वयाच्या आठव्या वर्षी विनोबांनी ब्रह्मचर्याचा संकल्प घेतला आणि ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ वासनाविकारांवर विजय नव्हे स्त्रीदर्शन वर्ज नव्हे तर वासनाविकारांचे अंक अंतःकरणामध्ये उत्पन्नच न होऊ देणे आणि खरं ब्रह्म्याच्या सहवासामध्ये राहण्याचं सुख अनुभवणे हे ते लक्षण आहे आणि तिसरं म्हणजे ज्ञानमत्ता विनोबा बाळकोबा शिवाजी या तिन्ही भावांनी ब्रह्मचर्याचं व्रत घेतलं आणि ज्ञानाची कास धरली ब्रह्मज्ञानाची ओढ शेवटपर्यंत कायम ठेवली आपला वंश निर्वंश करून टाकला त्यांनी ज्ञानाच्या ध्यासाखातर विनोबांच्या ज्ञानाबद्दल सुरुवातीला बोलतो आणि नंतर त्यांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनावर प्रकाश टाकतो विनोबा हे फार मोठे ज्ञानर्षी होते असं मी म्हणतो याचं कारण सर्व धर्मग्रंथ म्हणजे भारताचे तर आहेतच पण सर्व धर्मग्रंथ विनोबांनी मुलापासून वाचलेले होते त्यासाठी त्या त्या भाषा विनोबा शिकलेत कुराण वाचण्यासाठी विनोबा अरबी भाषा शिक फारसी भाषा शिकलेत कुराणाचं जे उच्चारण होतं विनोबांचं ते इतकं निर्दोष होतं की मौलाना आझादांनी त्यांना प्रमाणपत्र दिलेलं होतं जे जे धर्मग्रंथ विनोबांनी वाचलेत त्या सर्व धर्मग्रंथांचं सार त्यांनी मराठी भाषिकांकरता उपलब्ध करून दिलेलं आहे ऋग्वेद सार आहे कुराण सार आहे येशू उपनिषद आहे सार आहे धम्मपद आहे जपूजी आहे जैन बुद्ध शीख ख्रिश्चन हिंदू मुसलमान या सर्व धर्मांचे जे मूल ग्रंथ आहेत ते विनोबांनी वाचलेत आणि त्याचं सार त्यांनी तुमच्या माझ्याकरता उपलब्ध करून दिलं तुमचे माझे जे सगळे संत आहेत त्या सगळ्या संतांचं पठण विनोबांनी केलं आणि त्याचंसुद्धा सार परामर्श घेणाऱ्या प्रदीर्घ प्रस्तावनेसहित आपल्याकरता उपलब्ध करून दिलं त्यांची ज्ञानदेवाची भजनं आहेत नामदेवाची भजनं आहेत रामदासाची भजनं आहेत एकनाथाची भजनं आहेत आसाममध्ये शंकरदेव आणि माधवदेव होते अतिशय मोठे संत होते त्यांची वचनं घेतलीत दक्षिणेमध्ये विनोबा गेलेत भूदान पदयात्रेच्या निमित्तानं ज्या ज्या प्रांतामध्ये गेलेत त्या त्या प्रांताची भाषा शिकलेत तिथली लिपी शिकलेत त्याचं व्याकरण शिकलेत आणि त्या भाषेतलं जे मौलिक विचारधन असेल ते त्यांनी अव आत्मसात करून घेतलं असा विनोबांच्या ज्ञानाचा पल्ला फार मोठा आहे तुमचे माझे धर्मग्रंथ ग्रंथ, दर्शन दर्शनग्रंथ तर त्यांनी सगळे वाचलेच त्या सगळ्यांचा अर्क असणाऱ्या भगवद्गीतेवर विनोबांची फार श्रद्धा विनोबांनी असं म्हटलं आहे की मी चोवीस तास दिवसाचे भगवद्गीतेच्या सहवासात असतो जेव्हा मी चार चौघात असतो तेव्हा भगवद्गीतेच्या पृष्ठभागावर मी तरंगत असतो आणि जेव्हा मी एकांतात असतो तेव्हा तिच्या बुडाशी मी आत्ममग्न झालेला असतो अखंड भगवद्गीतेचं अनुसंधान विनोबांनी आयुष्यभर केलं असा त्याचा अर्थ आहे त्यामुळं भगवद्गीतेवर विनोबांचे चार पाच ग्रंथ आहेत प्रसिद्ध गीताई आहे जी गीताई म्हणजे त्यांच्या आई करतं स्वतःच्या तिला समजेल अशा भाषेत भगवद्गीता अवतीर्ण करण्याचा संकल्प करून विनोबांनी गीतेच्या भावानुवादाला सुरुवात केली शिवाजीराव भाव्यांनी विनोबांचं जे बृहद चरित्र लिहिलं आहे त्यातल्या उल्लेखावरून असं दिसतं की या भग या गीताईची विनोबांनी एकूण पाचशे संस्करणं केलीत पाचशे दुरुस्त्या केल्यात सर्वसामान्य बाया बापड्यांना गीतेचं मर्म करावं हा त्याचा उद्देश होता त्याअर्थी मराठी बालबोध भाषेमध्ये तो उतरता यावा हा त्यांचा उद्देश होता आणि तिसरा उद्देश स्वतःला प्रतीत झालेला जो गीतार्थ होता शंकराचार्यांना प्रतीत झालेला नाही ज्ञानेश्वरांना प्रतीत झालेला नाही वामन पंडिताला प्रतीत झालेला नाही खुद्द गांधीजींना प्रतीत झालेला नाही टिळकांना प्रतीत झालेला नाही स्वतःला प्रतीत झालेला जो गीतार्थ होता तो उमटावा आपल्या गीताईमधून याची काळजी विनोबांनी घेतली आश्रमातल्या मुलींना ते गीताई शिकवीत असत त्याचा अर्थ त्यांना कळला की नाही हे पाहत असत जर कळला नसेल तर पुन्हा बदलत असत अशा रीतीने त्यांनी इतकी संस्करणं केली आणि गीताई ही महाराष्ट्राच्या कानाकानात आणि मनामनात गेली गीताईचं त्याने एकच श्लोकामध्ये प्रस्तावना लिहिलेली आहे गीतेवर त्यांचं आई इतकं प्रेम होतं हे तर खरंच पण जाताना आई आपल्याला गीतेच्या ओटीमध्ये सोपवून दिली ही सुद्धा विनोबांची श्रद्धा होती त्यामुळे त्यांनी लिहिलं गीताई माऊली माझी तिचा मी बाल नेणता पडता रडता घेई उचलोनी कडेवरी मूल पडलं किंवा रडायला लागलं की पटकन आई त्याला उचलून कडेवर घेते त्याप्रमाणे विनोबा म्हणतात की आयुष्यामध्ये कुठल्याही मोहामुळे पतन होण्याचा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये आला किंवा कुठल्याही भावनेमुळे जर मी व्याकुल होऊन गेलो तर गीता मला उचलून देईल मला धीर देईल माझं सांत्वन करील गीता प्रवचन विनोमांची फार गाजली धुल्याच्या तुरुंगामध्ये एकोणीसशे तीस बत्तीसच्या सुमार आला सुदैवाने गुरुजींसारखा लेखकू मिळाला एक अप्रतिम काव्यमय अशा रीतीचं गद्य विनोबांच्या तोंडातून पाझरत होतं तो। आणि गीतेचा अत्यंत सुलभ पण सध्याच्या काळाला अनुरूप असा अर्थ एका महापुरुषाला प्रतीत झालेला त्या प्रवचनांमधून प्रगट झालेला आहे मला आपल्याला सांगू द्या विनोबांच्या गीताईचा जेवढा खप झाला जागतिक उच्चांक असा आहे की बायबलच्या खालोखाल फक्त गीताईचाच खप झालेला आहे एवढा मोठा वैभव विनोबांनी मराठी भाषेला मिळवून दिलेला आहे हा ज्ञानर्शीच होता कुठलाही विषय त्यांनी सोडलेला नाही आणि त्यामुळे जगातल्या प्रत्येक विषयाबद्दल किंवा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राबद्दल या माणसाचं स्वतःचं असं एक मौलिक चिंतन होतं मग ते साहित्याबद्दल असो शिक्षणाबद्दल असो अर्थशास्त्राबद्दल असो राजनीतीबद्दल असो समाजकारणाबद्दल असो विनोबांचं असं एक स्वतंत्र चिंतन आहे असं आपल्या लक्षात येईल शिक्षणाबद्दल विनोबांची कल्पना पाहण्यासारखी आहे विनोबांचं म्हणणं असं आहे की पूर्णत्वाहून ढळलेले जग जाते पूर्णाकडे लांबण बोठी वाट बिकटही उतार चढवाकडे अशी बी कवींची कविता आहे केव्हा तरी हे जग पूर्णत्वाला पोचलेलं होतं त्यानंतर ते तिथून कोसळलं कारण पूर्णत्वाच्या पलीकडे वाटच नाही पूर्णत्वाच्या पलीकडे वाटच नाही पूर्णत्वाच्या पलीकडे नश्वरतेचे उभयकडे त्याच्यामुळे त्याला खालीच यावं लागतं तर मग हे जे पतन झालं ते पतन झाल्यानंतर मानवजातीची वाटचाल पुन्हा एकदा पूर्णत्वाकडे चालू आहे आणि त्या पूर्णत्वाच्या वाटचालीचा त्याचा मार्गदर्शक जर कोण असेल तर तो शिक्षण आहे अशी जी आपली समजूत आहे ती समजूत विनोबांना मान्य नाही पापोहम पाप कर्माहम पापात्मा पापसंभवाह हे विनोबांना मान्य नाही विनोबा असं मानतात की जगातली प्रत्येक वस्तू पूर्णच आहे परमेश्वराने प्रत्येक वस्तूला पूर्णत्वाचं देणं दिलेलं आहे फक्त ते पूर्णत्व अप्रकाशित आहे अप्रगट आहे ते प्रगट करणं आणि प्रकाशित करणं याला मदत करणं एवढंच शिक्षणाचं काम आहे एका अपूर्ण व्यक्तीला पूर्णत्वाला नेणं हे शिक्षणाचं काम नाही तुमचं त्या त्या वस्तूचं लपलेलं जे पूर्णत्व असेल तिच्या त्या व्यक्तीला स्वतःला ज्ञात नसलेलं ते पूर्णत्व प्रगट व्हायला मदत करणं ही शिक्षणाची जबाबदारी आहे असं विनोबा म्हणतात आपला श्लोक आहे ओम पूर्णमिदम पूर्ण मदाहा पूर्णात पूर्ण मुदच्छते पूर्णस्य पूर्ण मादाय पूर्णमेवावशिष्यते यातलं पूर्णात पूर्ण जे आहे हे सूत्र शिक्षणाच्या प्रक्रियेसाठी विनोबांनी वापरलेलं आहे शिक्षणाची यात्रा कशी चालते विनोबा म्हणतात पूर्णात पूर्णम पूर्णतेपासून पूर्णतेकडे जाते पहिल्यांदा पूर्णतेपासून आरंभ होतो आणि तिचा विकास विकासरक्र विकासक्रमसुद्धा पूर्णतेकडे होत असतो जर पूर्णतेपासून आरंभ झाला असेल तर पूर्णतेकडे वेगळं जाण्याची गरज काय असा प्रश्न आपल्या मनामध्ये येईल विनोबा तुम्हाला प्रश्न असा विचारतात मूल जन्माला येतं तेव्हा ते पूर्ण असतं की अपूर्ण असतं त्याचे सगळे अवयव त्याला मिळालेले असतात मूल जन्माला येतं तेव्हा ते पूर्णच होतं ते लहान असतं तेव्हा पूर्ण असतं त्यानंतर ते कुमार होतं त्यानंतर ते युवक होतं त्यानंतर ते प्रौढ होतं त्यानंतर ते वृद्ध होतं त्याच्या पूर्णतेचाच विकास होत जातो तेव्हा शिक्षण हे पूर्णतेपासून पूर्णतेकडे आहे असं विनोबा का म्हणतात ते तुमच्या लक्षात येईल आणि दुसरी गोष्ट शिक्षण म्हणजे कलीचं फुलामध्ये रूपांतर होणं बीजाचा अंकुरामध्ये विकास होणं यालाच विनोबा शिक्षण मानतात ते व्हायला मदत करणं ही आपली जबाबदारी आहे आपण लक्षात घ्या त्या फुलाचं जे रंगसौंदर्य असतं त्या फुलांचं जे पाकळ्यांचं मार्दव असतं त्या फुलांमधल्या परागांचं जे सौंदर्य असतं आणि त्या फुलांचा जो सुगंधाचा खजिना असतो तो माळ्याने अर्पण केलेला नसतो फुलाला ती कळी असते वा, वा, वारा हळू फुंकर घालतो आणि हळूहळू ती उमलायला लागते आणि त्या कलीच्या बंदिवासामध्ये होऊन पडलेले जे सौंदर्य असतं आणि सुगंध असते त्याचा लाभ त्यानंतर जगाला होतो हे जे रंग सौंदर्य आहे हे जे रूप मार्दव आहे हे जे गंध वैभव आहे हे वाऱ्यानी कलीला अर्पण केलेलं नाही हे कलीचं स्वतःच आहे हे माळ्याने अर्पण केलेलं नाही हे कलीचं स्वतःच आहे त्याप्रमाणे प्रत्येकाजवळ स्वतःचं पूर्णत्व असतं जेव्हा चंद्रबिंब उदयाचलालाला येतं त्यावाला त्याचं चांदणं सर्वत्र प पसरतं कधीकधी अभ्रपटल येतं त्याच्या आड आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या चांदण्याचा लाभ होऊ शकत नाही शिक्षणाची जबाबदारी एवढीच आहे की वारा व्हावं आणि त्याच्यावरच्या अभ्रपटल बाजूला सारावं आपलं स्वतःचं चांदणं संपूर्ण जगामध्ये पाडण्यासाठी चंद्र समर्थ आहे वाऱ्याला त्याला त्याचं श्रेय घेण्याची गरज नाही बीजाचं अंकुरामध्ये जे रूपांतर होतं त्यासाठी कोणालाही सुईनपणा करण्याची गरज नसते अंकुराचं वृक्षामध्ये जे रूपांतर होतं त्या अर्थात कोणालाही औदार्य दाखवण्याची गरज नसते ही सगळी त्या बीजाची अंतःशक्ती असते त्या अंतःशक्तीचा विकास होत जातो अंकुर वाढतो माळ्याला त्याला पानं चिकटवावे लागत नाहीत फांद्या चिकटवाव्या लागत नाहीत कल्या चिकटवाव्या लागत नाहीत फुलं चिकटवावे लागत नाहीत फळं चिकटवावे लागत नाहीत वाळ्याला माळ्याला फक्त एवढंच करावं लागतं अंकुर उगवला तर त्याचं स्वागत करायचं अवतीभोवतीची जमीन स्वच्छ करून ठेवायची त्याला दूर राहून पाणी घालायचं संपलं स्वतःचा विकास करून घेण्यासाठी बीज समर्थ आहे स्वतःचा विकास करून घेण्यासाठी अंकुर समर्थ आहे त्या अंकुराचं एका महावृक्षामध्ये रूपांतर होतं रेणू हुनी अतिसूक्ष्म बियातराही विस्तीर्ण पिप्पल जयासमवृक्ष नाही हे करण्याची ताकद त्या बीजामध्ये आहे त्या अंकुरामध्ये आहे वाऱ्यानी किंवा माऱ्याने त्याचं श्रेय घेण्याची गरज नाही जे मातीत होतं ते आपाप पिकात आलं दुसऱ्या कोणालाही काही करता आलं नाही तसंच माणसाचं पूर्णत्व हे माणसाला कळत नाही माणसाचं पूर्णत्व हे माणसाला कळत नाही त्याच्या आईवडिलांनासुद्धा कळत नाही ते करण्याची शक्यता असते शिक्षकाच्या बाबतीत म्हणून आपली मुलं ते शिक्षकाच्या स्वाधीन करतात आणि शिक्षक त्याला पूर्णत्व बहाल करतो का त्याच्या जो पूर्णत्वाचे कारखाने असतात आणि आलेल्या विद्यार्थ्याची पूर्णता त्याला अर्पण करून त्याला परत पाठवायचं हे काम शिक्षक करत असतो काय अजिबात नाही रस्किनची कला निर्मितीची एक उपपत्ती आहे रस्किन असं म्हणतो की एखादा शिल्पकार पत्थरातून प्रतिमा घडवत नाही पत्थरातून प्रतिमा निर्माण करत नाही हे त्याचं हस्तकौशल्य नसतं रस्किन म्हणतो की ती प्रतिमा त्या पत्थरामध्ये लपलेली असतेच सर्वसामान्य माणसांना ती दिसत नाही एखाद्या शिल्पकाराला ती दिसते शिल्पकाराला ते पाहण्याची एक दृष्टी लाभलेली असते दगडामध्ये लपलेलं देवत्व शोधून काढण्याची प्रातिभदृष्टी कलावंताला लाभलेली असते ते दगडही ओळखतो त्याच्यामध्ये लपलेली प्रतिमाही ओळखते आणि ती जणू त्या शिल्पकाराला हाक मारते की लवकर ये हातोडा आणि छिन्नी चालव आणि या दगडाच्या बंदिवासातून माझी मुक्तता कर तो हातोडा आणि छिन्नी चालवतो अनावश्यक भाग कापून टाकतो आणि ती प्रग प्रतिमा त्यातून प्रगट होते त्याप्रमाणे प्रत्येकाजवळ लपलेलं जे पूर्णत्व आहे ते त्याची जाण त्याला नसते त्याची जाण ज्यांना असते असे महापुरुष इतिहासामध्ये अपवादभूत झालेले आहेत एखाद्या शंकराचार्याला ती जाण होते वयाच्या आठव्या वर्षी म्हणून ते प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहू शकतात एखाद्या ज्ञानेश्वराला ती जा जाण येते वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणून ते ज्ञानेश्वरी लिहू शकतात एखाद्या शकुंतला देवीला एखाद्या रामानुजनला एखाद्या डॉक्टर जयंत नारळीकराला आपल्यामधल्या पूर्णत्वाचा शोध लागतो आणि ते अल्पवयातच जगामध्ये दिप दिपणारी कामगिरी करून जातात बाकीच्यांना त्यासाठी शिक्षणाचा आश्रय घ्यावा लागतो शिक्षणाची जबाबदारी तुमच्यामध्ये लपलेलं पूर्णत्व प्रगट करणं एवढंच आहे आणि प्रगट झालेल्या पूर्णत्वाच्या विकासाच्या संधी सगळ्या उपलब्ध करून देणं एवढंच शिक्षणाचं काम आहे एवढं शिक्षकाचंही काम आहे या पलीकडचं श्रेय त्यांनी स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करण्यात काहीही अर्थ नाही हे कसं करतो तो हे कसं करतो विनोबा असं मानतात की हे त्याला शक्य होतं ते जीवनाच्या क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना विनोबा असं म्हणाले होते की भगवंतानी अर्जुनाला गीता कुरुक्षेत्रात सांगितली ऐन युद्धाच्या धुमश्चक्रीमध्ये म्हणून ती पचली गीतेचे आगाऊ क्लासेस काढले नाहीत त्यामुळे अर्जुनाची तयारी होईल मग परीक्षा घेता येईल मग निकाल लावता येईल आणि त्यानंतर जर युद्ध झालं असतं तर अर्जुन निश्चित नापास झाला असता त्याप्रमाणे सर्व शिक्षण हे जीवनाच्या कुरुक्षेत्रातच दिलं गेलं पाहिजे कुरु क्रियापद आहे कुरु या शब्दाचा अर्थ आहे कर तेव्हा जीवनाचं क्षेत्र हे कर्मभूमीतच दिलं जात असतं कर्म करीत असताना दिलं जात असतं तेव्हा पहिला अग्रक्रम हा कर्माला ते कर्म करीत असताना येणाऱ्या अडचणींचं निवारण करण्यासाठी आवश्यक असणारं ज्ञान देणं याचं नाव शिक्षण विनोबा असं म्हणतात की हे शिक्षण अंतरातून उमलत असतं जे आतमध्ये आहे तेच बाहेर येतं जे बाहेरचं आहे ते, ते कुठेही लागत नाही जी रुसोची उपपत्ती आहे शिक्षणाबद्दलची ती आपल्या पंच ज्ञानेंद्रियांच्या आणि पंच कर्मेंद्रियांच्या सहाय्यानं आपण बाहेरच्या सृष्ट शक्तीचं ज्ञान करून घेतो त्याला म्हणतात बाह्य शिक्षण विनोबा म्हणतात की जे आतमध्ये असतं ते या प्रक्रियेद्वारे प्रगट होतं त्याला म्हणतात अंतः शिक्षण विनोबा म्हणतात बाह्य शिक्षण आपल्याला माहिती देतं आणि अंतः शिक्षण आपल्याला ज्ञान देतं माहिती ही परीक्षेनंतर विसरली जाते माहिती हे परीक्षेनंतर विसरायची असते ज्ञान हे जन्मभर सोबत करत असतं विनोबांनी परीक्षेला एक संज्ञा दिलेली आहे रेचक रेचक घेतलं की पोट साफ होतं त्याप्रमाणे परीक्षा झाली की डोकं साफ होतं परीक्षेपर्यंत शिकलेलं जे जमवलेलं असतं ते परीक्षेनंतर माणसं विसरून जातात त्यांनी विसरून जावं अशी अपेक्षा क्षम्य मानली जाते याच्यामुळे आपला शिक्षणावर होणारा जो सगळा खर्च आहे तो खर्च माणसाने विसरण्यावर आणि विसरण्यासाठी होत असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे माहिती विसरली जाते ज्ञान विसरलं जात नाही बाह्य शिक्षण माहिती देतं अंतःशिक्षण ज्ञान देतं विनोबांची ज्ञानाची व्याख्या अशी आहे की माहिती मरून उरणारा जो संस्कार असतो त्याला ज्ञान म्हणतात माहिती मरून जाते संस्कार रूपानं काही शिल्लक राहतं ते ज्ञान असतं ते ज्ञान आपल्याला आयुष्यामध्ये प्रकाश दाखवित असतं ते ज्ञान आपल्याला आयुष्यामध्ये प्रकाश दाखवित असतं हे ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया कोणती आपल्या इथे नवविधा भक्तीची लक्षणं दिलेली आहेत त्याच्यामध्ये श्रवणम स्मरणम आणि कीर्तनम या तीन भक्तींचा समावेश आहे ज्ञान पहिल्यांदा श्रवण केलं जातं नंतर त्याचं स्मरण ठेवलं जातं आणि नंतर ते, ते कृतीमध्ये पर्यवसित होत असतं तेव्हा विनोबांनी शिक्षणाची प्रक्रिया तीन पायऱ्यांच्याद्वारे सांगितलेली आहे श्रवणाम स्मरण कीर्तनाम याच्याद्वारे स्मृती श्रुती स्मृती आणि कृती तीन शब्दांमध्ये विनोबांनी शिक्षणाची सगळी प्रक्रिया आणून ओतलेली आहे असं आपल्याला दिसेल श्रुती स्मृती आणि कृती कुठलंही मिळवलेलं जे ज्ञान आहे ते कर्माच्या रूपाने जर प्रगट झालं नाही तर ते गंजून जाण्याची भीती असते ज्ञान त्याची जी कामती आहे ती तुमच्या कर्माच्याद्वारेच प्रकाशित झाली पाहिजे आणि त्यामुळेच लोकांना ती कळून येईल हे आपण लक्षात घ्या आतमध्ये ज्ञान आहे हे तुम्ही ध्वनिवर्धकाच्याद्वारे जाहीर केलं तर लोकांना पटायचं नाही ते तुमच्या आचरणाच्याद्वारे प्रगट व्हायला पाहिजे ज्ञानेश्वरांनी फार सुरेख दृष्टांत दिला होता तुम्हाला आठवत असेल भूमीचे सांग सांगे कोंभाची लवलव ही भूमी इतकी कडक आहे की जी फोडण्याकरता तुम्हाला कुदळ वापरावी लागते तुम्हाला सुरुंगाची दारू वापरावी लागते तुम्हाला नांगर वापरावं लागतं तुमच्या माझ्याकरता इतकी कडक आणि कठीण असणारी ही जी भूमी आहे ती लहानश्या लसलसत्या कोवळ्या अंकुरासाठी इतकी मवार होते इतकी मऊ होते ते बीज स्वतःला जमिनीमध्ये पुरून घेतं ग्रीष्माच्या सगळ्या झळा सहन करतं जणू त्याची तपश्चर्या चाललेली असते वाट पाहत असतं केव्हा ना केव्हा तरी आषाढाचा मेघ येईल आणि त्याच्यापासून पहिली धार खाली येईल तो ते झिरपत झिरपत माझ्यापर्यंत येऊन पोचेल त्या परमेश्वराच्या आर्द्रतेचा स्पर्श त्या बीजाच्या कवचाला झाला की त्याच्यामध्ये तोपर्यंत आसावून पडलेला जो अंकुर असतो तो आरोखे पिरोखे देत बाहेर पडतो आणि तो इतका कोवला अंकुर त्याच्यासाठी ही तुमच्या माझ्याकरता कडक असणारी भूमी आपोआप बाजूला होते तिचं वात्सल्य जागृत होतं आणि ती त्याला म्हणते ये बेटावर आणि तो वर येतो आणि जगातल्या पहिल्या सूर्यप्रकाशाला प्रणिपात करतो भूमी कशावरून मृदू ते जे लवलवणारं पातं असतं ना त्याच्याकडून लक्षात येते ज्ञानेश्वर म्हणतात भूमीचे मार्धव सांगे कुंभाची लवलव नाना आचार गौरव कुलीनांचे कुलीन माणसाचा जो आचार असतो तो अत्यंत सौजन्यपूर्ण असतो हा माणूस कुलीन आहे हे त्याच्या आचार विचारावरून लक्षात येतं त्यांनी जाहीर केल्यावरून लक्षात येत नाही त्यांनी तुम्हाला किती शिव्या देऊन जाहीर केलं की मी अत्यंत खानदानी आहे तुम्हाला ते पटत नाही न ना बोलता त्याच्या आचार निःशब्द आचार विचारावरून तुम्हाला ते कळत असतं त्याप्रमाणे ज्ञानाची जी प्रभा असते ती तुमच्या आचाराद्वारे फाकत असते आणि ती तुमच्या आचाराद्वारे प्रगत असते गरोदर स्त्रीच्या गर्भाची क्रांती जशी तिच्या त्वचेवर तळपत असते त्याप्रमाणे माणसाच्या ज्ञानाचं तेज हे त्याच्या आचार विचारातून प्रकाशित होत असतं म्हणून कृती हे महत्त्वाचं आहे तेव्हा ज्ञानाचं पर्यवसान ज्ञानाचं उपयोजन हे कर्माच्याद्वारे झालं पाहिजे तरच त्याचं त्यात सार्थक आहे असं विनोबा मानतात ही ज्ञान घेण्याची प्रक्रिया कशी आहे विनोबा म्हणतात तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया असं गीतीमध्ये सांगितलेलं आहे ज्ञान घेण्याची प्रक्रिया कशी आहे प्रणिपात परिप्रश्न आणि सेवा या तीन मार्गांच्याद्वारे गुरुकडनं तुम्हाला ज्ञान घेता येतं प्रणिपात म्हणजे नम्रता नुसता प्रणिपात करून चालत नाही ज्ञानाच्या चा बाबतीत ज्ञानग्रहणाच्या बाबतीत तुमच्याजवळ नम्रता असायला पाहिजे जर नम्रता नसेल तर तुम्हाला ज्ञान मिळवता येणार नाही ज्ञानाच्या बाबतीत तुमच्याजवळ नम्रता असायला पाहिजे आणि मिळवलेल्या ज्ञानाच्या बाबतीत चौकसपणा असायला पाहिजे त्यासाठी मनाचं समाधान होईपर्यंत परत परत प्रश्न विचारण्याची तुमची तयारी पाहिजे त्याला म्हणतात परिप्रश्न आणि तिसरं म्हणजे सेवया सेवा सेवा म्हणजे गुरुच्या देहाची सेवा नाही गुरुचं जे काम असेल त्यामध्ये सहभागी होणं गुरुचं जे व्रत असेल त्यामध्ये सहभागी होणं जे जे गुरु करीत असेल ते ते करण्यामध्ये त्याला सहाय्यभूत होणं याला म्हणतात सेवा याला म्हणतात सेवा आपण लक्षात घ्या रामायणामध्ये विश्वामित्र ऋषी दशरथापाशी राम लक्ष्मणाची मागणी करायला आली याचं कारण अरण्यामध्ये यज्ञ क्रिया निर्विघ्न होत होत नव्हत्या राक्षसांचा उपद्रव होता तेव्हा राक्षसांचं पारिपत्य करून यज्ञ क्रिया निर्विघ्न पार पाडण्यासाठी राम आणि लक्ष्मण या दोन मुलांची मागणी त्यांनी दशरथाजवळ घातली तेव्हा दशरथ कळवरून गेला लहान होती मुलं रेशमी झुलप त्यांच्या कपाळावर रुळत होती अशा वयामध्ये विक्रा राक्षसांचं पारिपत्य करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकावी याची हिंमत दशरथाला झाली नाही कुलगुरु वसिस्थ आलेत आणि म्हणालेत वेडा आहेस अरे विश्वामित्रासारखा ऋषी मागतो आहे देऊन टाक आणि राम लक्ष्मण विश्वामित्राच्या मागे गेलेत राम लक्ष्मणाने काय केलं रामायणातलं उत्तर असं आहे यज्ञ संरक्षण केलं राम लक्ष्मणानं काय मिळालं उत्तर असं आहे क्षात्रविद्येचं संपूर्ण ज्ञान मिळालं क्षात्रविद्या शिकवण्याकरता विश्वामित्राने राम लक्ष्मणाने लिहिलं नाही यज्ञाचं संरक्षण करण्याचं आणि यज्ञाचं संरक्षण करण्यासाठी अनुषंग असणारी जी आपोआप आपआप रामलक्ष्मणाला त्यांनी पढवून दिली पुन्हा काही शिकण्याची गरज पडली नाही जीवनाचं शिक्षण जीवनाचं शिक्षण जीवना आणि जीवना ते जीवनाच्या क्षेत्रातच दिलं गेलं पाहिजे असं विनोबांचं मत आहे ते यासाठी शिक्षण हे जीवनाचं जीवनामधल्या सर्व कर्मांचं एक आनुषंगिक फल आहे सूर्य ज्याप्रमाणे प्रकाश देत नाही पण सूर्यापासून प्रकाश मिळतो त्याप्रमाणे शिक्षण दिलं जात नाही मिळवता येतं कशाच्याद्वारे सेवेच्याद्वारे आणि ज्ञानवंतांच्या सहवासामध्ये राहिलं की त्यांच्या लिलांमध्ये सुद्धा त्यांच्या स्वैर गप्पा गोष्टींमध्ये सुद्धा तुम्हाला ज्ञान मिळत असतं यास यास स्वैर कथा ताएव भवंती शास्त्राने सहज मारलेल्या गप्पा सुद्धा शास्त्राचं यथायोग्य ज्ञान तुम्हाला मिळवून देतं ज्ञानेश्वरांच्या नवव्या अध्यायात आहे की त्या भक्तीची ते या भक्तीची येतुली प्राप्ती की जे कैवल्या ते परवते सर म्हणत त्या भक्तांना भक्तीची इतकी मिजास असते की त्या भक्तीचा इतका आनंद असतो की त्या भक्तीची इति कर्तव्यता म्हणून साक्षात मुक्ती जर त्यांच्या उंबरठ्यामध्ये आपल्या पायाने चालत आली तर ते मुक्तीला सांगतात की आम्हाला तुझी गरज नाही तू निघून जा हे मला अभिप्रेत नाही आहे जे या भक्तीची येतुली प्राप्ती जे कैवल्या ते परवते सर म्हणती हे मला अभिप्रेत नाही आहे जे यांच्या लीले माझी नीती जी आली असे त्यांच्या लीलांमध्ये सुद्धा नीतीचे पाठ हे जगत असतात असं ज्ञानेश्वर म्हणतात ली बरं का ली लीला, लीला म्हणजे तुमच्या माझ्या हातून तुमच्या माझ्या नकळत होणारं जे सहज कर्म आहे त्याला म्हणतात लीला बोलताना मी आत्ता असा हात केला हे ठरवलेलं नव्हतं की या वाक्याच्या वेळेला असे हातवारे करायचे ही आहे लिला तुम्ही आम्ही श्वासोच्छास करतो ही आहे लीला तुम्हाला पत्ताच नसतो की आपण श्वासोच्छास करतो तुम्हाला पत्ता लागतच नाही शेवटपर्यंत तो श्वास बंद पडेपर्यंत आपण करत होतो हे तुम्ही आम्ही पापण्यांची उघडझाप करतो ते आपण ठरवून करत नसतो त्याला म्हणतात लीला अशा या माणसांची जी कर्म असतील त्या सहज कर्मांमधून सुद्धा नीतीची उपनिषदं सहवासात राहणाऱ्याला शिकता येतात म्हणून सेवा तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया असं विनोबा म्हणतात याचं कारण ते केवळ ग्रंथांच्याद्वारे ज्ञान मिळवता येत नाही केवळ ग्रंथांच्याद्वारे ज्ञान मिळवता येत नाही याचं कारण विनोबांचं मत असं आहे की ग्रंथांमध्ये शब्द असतात ग्रंथांमध्ये शब्द असतात ग्रंथांमध्ये शब्दांचा अर्थ नसतो आपण हे समजून घ्या विनोबा असं म्हणत असत की शब्द पुस्तकात असतात त्यांचा अर्थ आयुष्यात असतो तो पुस्तकात सापडत नाही पुस्तकं फक्त शब्दच देतात अर्थ देत नाही अर्थ देण्याची जबाबदारी आयुष्याने पत्करलेली असते माता हा शब्द पुस्तकामध्ये आहे पण माता या शब्दाचा जो अर्थ आहे त्या पुस्तकामध्ये मावत नाही माता या शब्दाचा जो अर्थ आहे तो पुस्तकामध्ये मावत नाही तो घरी आपल्या मुलाची वाट पाहत असतो वेळेवर न आल्याबद्दल चिंतित होत असतो जेवणाची वेळ झाल्याबद्दल व्याकुल होत असतो अस्वस्थपणे घरामध्ये येरझारा घालत असतो शाळेतूनही घराला येता धरील पोटी काढून ठेविलेला घालील घास ओठी उष्ट्या तशामुखाच्या धावेल चुंबनाती कोणी तुझ्या विनागे का ह्या करील गोष्टी माता या शब्दाचा अर्थ हा असतो जो पुस्तकात मावत नाही जो घरात असतो माता या शब्दाचा जो अर्थ आम्हाला सांगितला जातो शिक्षकांच्या वतीनं तो अर्थ वतीन, नसतो आम्हाला सांगितला जातो की माता म्हणजे काय माता म्हणजे आई आई हा माता या शब्दाचा अर्थ नाही हे आपल्या कधी लक्षातच येत नाही आई हा माता या शब्दाचा अर्थ नसून माता या शब्दाचा प्रतिशब्द आहे आम्हाला काय दिलं ग्रंथांनी आम्हाला अर्थ दिला नाही आम्हाला शब्दच दिला प्रतिशब्द दिला आणि शब्द आमच्या हातावर ठेवून अर्थ दिल्याच्या आश्वासनामध्ये आम्हाला ग्रंथांनी हातोहात बनवलं तेव्हा अर्थ सांगण्याची ग्रंथांची प्रतिज्ञा नाही अर्थ सांगण्याची ग्रंथांची ऐपत नाही अर्थ सांगण्याची ऐपत आयुष्याची आहे त्या अर्थी त्या त्यासाठी केवळ पुस्तकं वाचून चालत नाही आयुष्याचा ग्रंथ उलगडला पाहिजे आयुष्याचा ग्रंथ उलगडला पाहिजे त्या ग्रंथातली अक्षरं आपल्याला लावता आली पाहिजेत त्या ग्रंथातल्या शब्दांचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे त्या शब्दांचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे तो शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये देता येणार नाही महाविद्यालयाच्या कुंपणाबाहेर असणारं जे परमेश्वराचं विशाल विश्वविद्यालय आहे त्या विश्वविद्यालयामध्ये आपल्याला ते शिक्षण घेता येईल जे श्रीमद भागवताच्या अकराव्या स्कंधातल्या अवधूतांनी घेतलेलं होतं चोवीस गुरु केलेत त्यांनी त्याला ते शिक्षण घेता आलं होतं ग्रंथांच्याद्वारे नाही जीवन जगत असताना त्यांना ते शिक्षण घेता आलं होतं म्हणून विनोबा प्रश्न असा विचारतात शिक्षणाचं उद्दिष्ट काय माणसाला साक्षर करणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे की त्याच्या जीवनाचं सार्थक करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे सार्थकामध्ये जीवनाचा अर्थ आहे अक्षरांमध्ये अर्थ नाही माणसं अक्षर गिरवू शकतात शब्द शिकू शकतात पुस्तकं पाठ करू शकतात त्याद्वारे शब्द पांडित्य मिळवू शकतात आणि मिरवू शकतात अर्थाचं ऐश्वर त्यांना मिळणार नाही या उलट जे जीवन जगले आहेत त्यांनी अर्थामध्ये प्रावीण्य संपादन केलं असे आमचे कवी कुलगुरू म्हणतात की वेदांचा तो अर्थ आम्हासीचं ठावा येरानी व्हावा भार आता पंडितांना वेदांचे शब्द विचारा अति स्पष्ट अचूक असे शब्दोच्चार ते तुम्हाला सांगतील पण वेदांचा अर्थ पाहिजे असेल तर एक निरक्षर तुकाराम आत्मविश्वासाने सांगू शकतो घोटवीन लाल ब्रह्मज्ञाने हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन असा उद्दाम आत्मविश्वास आयुष्याचा अर्थ उलगडलेले जे लोक आहेत ते सांगू शकतात बाकीचे शब्दांचं पांडित्य मिरवू शकतात तेव्हा शिक्षणामध्ये शब्द महत्त्वाचे नाहीत अर्थ महत्त्वाचे आहेत शब्दांमध्ये अर्थ नसतो पुस्तकांमध्ये अर्थ नसतो अर्थ हा जीवनामध्ये असतो अर्थ हा जीवनामध्ये असतो तो जीवन जगत असताना जीवनाच्या क्षेत्रातच तुम्हाला मिळवताय मनुचं वचन आहे प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्र मित्रवदाचरित लालयेत पंचवर्षानी दशवर्षानी ताडयेत प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्र मित्रवदाचरेत पाच वर्ष मुलांचे लाड करावेत दहा वर्ष त्याला वळण लावण्यासाठी त्याला शिक्षा करावी पण पन... सोळाव्या वर्ष एकदा प्राप्त झालं की बापाने मुलाशी मित्रासारखं वागावं बरोबरीच्या नात्याने वागावं विनोबा प्रश्न असा विचारतात की मित्र कधी तुम्हाला आयुष्यभर स्वतःच्या घरामध्ये ठेवून घेतो काय आणि फुकटचं जेव घालतो काय मित्र जास्तीत जास्त पाहुणचार करील तुमचा आठवडाभर मग बापाच्या घरी तुम्ही इतके दिवस का राहावं आणि त्याच्या भरोशावर शिक्षण का घ्यावं म्हणून विनोबांचं एक सूत्र आहे शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असणारं विनोबांचं एक सूत्र आहे पंधराव्या वर्ष सोळाव्या वर्षापर्यंत स्वावलंबनाचे शिक्षण सोळाव्या वर्षानंतर स्वावलंबनाने शिक्षण सोळाव्या वर्षापर्यंत स्वावलंबन करण्याचं शिक्षण घ्यावं आत्मनिर्भर कसं होता येईल आपल्या आयुष्यामध्ये त्याचं शिक्षण घ्यावं आणि त्यानंतर तुम्ही त्या स्वावलंबनाने शिक्षण घ्यावं महम्मद पैगंबर म्हणाले होते की माणूस पाळण्यापासून तो तिरडीपर्यंत विद्यार्थी असतो तरचे विषय प्रत्येक जीवनातला अनुभव त्याला शिकवित असतो आणि त्या त्याद्वारे आपोआप त्याचं आयुष्य आणि व्यक्तित्व हे संपन्न होत असतं स्वावलंबनाने शिक्षण स्वावलंबन विनोबांना तीन बाबतीत अप अभिप्रेत आहे बापाच्या भरोशावर शेवटपर्यंत त्याने नापास होत राहावं हे जसं त्यांना मान्य नाही त्याप्रमाणे निर्वाहासाठी स्वतःच्या पायावर उभं राहावं उपजीविकेसाठी बापाच्या तोंडाकडे सुद्धा पाहू नये हक्क असला तरी निर्वाहासाठी त्यांनी स्वतःच्या पायांवर उभं राहावं दुसरं ज्ञान ग्रहणासाठी त्यांनी स्वावलंबन करावं दुसऱ्याच्या भरोशावर त्यांनी ज्ञान घेऊ नये स्वतः ज्ञानाशी ज्ञान जान पहचान करून घ्यावी स्वतः जान पहचान करून घ्यावी जिथे अडचण येईल तिथेच फक्त गुरुला विचारावं जिथे संभ्रम झाला तिथेच फक्त गुरुला विचारावं आणि तिसरी विनोबांची अपेक्षा आहे चिंतनाच्या बाबतीत सुद्धा माणसाने परावलंबन ठेवता कामा नये चिंतनाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी स्वयंचिंतन केलं पाहिजे स्वतः विचार केला पाहिजे स्वतः आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे स्वतः उपजीविका केली पाहिजे स्वतः अभ्यास केला पाहिजे आणि विचारसुद्धा स्वतः स्वतंत्रपणे केला पाहिजे दुसऱ्याचा विचार उसना मागण्याची पाळी आपल्यावर येता कामा नये म्हणजे विचारासाठी सुद्धा दुसऱ्याच्या तोंडाकडे लाचार होऊन पाहण्याची पाळी आपल्याजवळ येऊ द्यायची नसेल तर विनोबांना अभिप्रेत असलेलं त्रिविध पातळीवरचं स्वावलंबन आपल्याला साधता आलं पाहिजे माणसाचं स्वतःचं आयुष्य विनोबा असं मानतात स्वयंशासित असलं पाहिजे दुसरीकडे केलेले नियम किंवा के कायदे यामुळं मी शिस्तीमध्ये वागतो हे एक प्रकारचं परावलंबन आहे त्या नियमांच्या किंवा कायद्यांच्या अभावी वाटेल तसं वा स्वैर वा वागण्याचं स्वातंत्र्य मला आहे असा एक दुष्ट अर्थ त्यातून निष्पन्न होत असतो त्यामुळे उपजीविका अभ्यास आणि चिंतन या सगळ्याच बाबतीतलं स्वावलंबन विनोबांना अभिप्रेत आहे त्या एका उक्तीवरून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे कोण देऊ शकतो हे कोण देऊ शकतो मला सांगू द्या हे शिक्षक देऊ शकत नाही हे शिक्षक देऊ शकत नाही विनोबा असं म्हण म्हणतात की ते आचार्य देऊ शकतो विनोबा शिक्षक आणि आचार्य या दोन शब्दांमध्ये फरक करतात हे आपण कृपा करून समजून घ्या शिक्षक शिकवीत असतात आणि तीही पाठ्यपुस्तकं शिकवीत असतात विषय शिकवित नाहीत पुस्तकं पुस्त आणि तीही त्या विषयावरशी नेमलेली पाठ्यपुस्तकं शिकवीत असतात आचार्य आयुष्य शिकवीत असतो शिक्षक शब्द शिकवित असतात आचार्य अर्थ शिकवित असतात म्हणजे आयुष्य शिकवित असतो हे आपण लक्षात घ्या एवढा मोठा फरक आहे याचा कारण विनोबा म्हणतात आचार्य शब्दामध्ये आ हा उपसर्ग आहे आणि चर हा धातू आहे जे मी शिकवतो त्याचं किमान आचरण करण्याची ग्वाही मी माझ्या विद्यार्थ्यांना देत असतो आणि त्याचं किमान आचरण करून घेण्याची हमी मी पत्करत असतो तो आचार्य आपल्या लक्षात येईल की आपल्या देशात शिक्षकांची संख्या कोट्यवधी असेल पण आचार्य बोटावर मोजता येणार सुद्धा नाहीत शिक्षकांनी शिक्षकच राहता कामा नये त्यांनी आचार्य होण्याची आकांक्षा धरली पाहिजे असं विनोबा म्हणतात आचार्य होण्याची आकांक्षा धरली पाहिजे असं विनोबा म्हणतात त्यासाठी विनोबांनी एकोणीसशे अडुसष्ट साली आचार्य कुलाची स्थापना केली बिहारमध्ये त्यांची भूदान पदयात्रा चालली होती त्यावेळेला कर्पुरी ठाकूर शिक्षण मंत्री होते आणि सध्याच्या विद्याविश्वामध्ये माजलेल्या अराजकाबद्दल चिंतित होऊन त्यावेळेसच्या राष्ट्रपती विनोबांना भेटलेत आणि विनोबांजवळ त्यांनी हा प्रश्न काढला तेव्हा सर्व शिक्षण मंत्री आणि तज्ज्ञांसमोर विनोबांचं भाषण झालं त्यावेळेला हा आरश उपाय विनोबाने त्यांच्या विचाराकरता मांडला आचार्य कुल विनोबा असं म्हणतात की शिक्षक शिक्षक राहण्याचाच तृप्ती मानू लागला आणि आचार्य होण्याचं नाकारलं त्यामुळं त्याच्या क्षेत्रामध्ये हे सगळ्या प्रकारचे प्रश्न उत्पन्न झालेले आहेत विनोबांची अपेक्षा अशी आहे इतकी भव्य अपेक्षा आहे विनोबा असं म्हणाले होते की राष्ट्राचं नेतृत्व हे आचार्यांनी करायला पाहिजे समाजाचं मार्गदर्शन करण्याची ऐपत आचार्यांमध्ये असते मला सहज जाता जाता आपल्याला सांगू द्या अडुसष्ट साली आचार्यकुलाची स्थापना झाली एकोणसत्तरमध्ये तो विचार महाराष्ट्रामध्ये आला तेव्हा आचार्यकुलाचं पहिलं संकल्पपत्र भरण्याचं भाग्य मला लाभलं आणि महा महाराष्ट्रातल्या आचार्यकुलाचा पहिला सभासद मी झालो विनोबांच्या या भव्य अपेक्षा ऐकल्यात तेव्हा मी बावरून गेलो आणि विनोबांना मी प्रामाणिकपणानं असं विचारलं की स्वतःच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचंसुद्धा नेतृत्व आम्हाला अद्याप संपादन करता आलेलं नाही संपूर्ण समाजाचं मार्गदर्शन आणि संपूर्ण राष्ट्राचं नेतृत्व करण्याची अपेक्षा तुम्ही आमच्याकडून कशी बाळगता विनोबा म्हणाले तुम्ही स्वतः आपल्या हाताने विद्यार्थ्यांचं नेतृत्व गमावलेलं आहे तुम्ही स्वतः आपल्या भूमिकेबद्दल बेदरकार झालात उदासीन झालात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं नेतृत्व करण्याचा तुमचा व्यवसाय सिद्ध असा जो अधिकार आहे तो तुम्ही गमावून बसलात म्हणून समाजकंटकांनी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाची धुरा पत्करली आणि विद्यार्थी वर्ग हा वाहवत गेला आणि त्यांच्याकडे हतबोल होऊन हतबल होऊन पराभूत वृत्तीनं पाहण्याची पाळी तुमच्यावर आली तेव्हा तुम्हाला आपलं गेलेलं नेतृत्व परत मिळवलं पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करता आला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी विनोबांनी शिक्षकाजवळ तीन निष्ठांची आवश्यकता प्रतिपादन केलेली आहे त्यापैकी पहिली आहे ज्ञाननिष्ठा दुसरी आहे समाजनिष्ठा आणि तिसरी आहे विद्यार्थीनिष्ठा ज्ञाननिष्ठा शिक्षकाजवळ असली पाहिजे याबद्दल काही दुमत नाही कोणाचं कारण शिक्षक हा एकच घटक असा आहे की जो वाचेल तरच वाचेल कारण ग्रंथाशी त्याचा नित्य संबंध असतो समाजाच्या इतर घटकांवरती जबाबदारी नाही शिक्षकाला ती टाळता येणार नाही शिक्षकाला ज्ञानसंपन्न असलंच पाहिजे याचा अर्थ स्वतःच्या विषयाचं किंवा स्वतःच्या पुस्तकाचं अध्यापन करण्यापुरतं ज्ञान त्यांनी मिळवलं पाहिजे असं नाही स्वतःच्या विषयाचं संपूर्ण ज्ञान तर मिळालंच पाहिजे पण इतर विषयांचं ज्ञान सुद्धा मिळवलं पाहिजे याचं कारण ज्ञान संपादनासाठी त्याचं आयुष्य ज्ञाननिष्ठा असली पाहिजे आपल्या गुरुच्या शिक्षकाच्या ज्ञाननिष्ठेबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विश्वास उत्पन्न झाला पाहिजे की माझ्या आयुष्यामध्ये उद्भवणाऱ्या कोणत्याही अडचणींचं निराकरण करण्याचं ज्ञान माझ्या शिक्षकाकडनं मला मिळेल असा आत्मविश्वास स्वतःच्या शिक्षकाच्या ज्ञानमत्तेबद्दल विद्यार्थ्याच्या अंतःकरणामध्ये जेव्हा बाळवत जाईल तेव्हा विद्यार्थ्यांचा त्यांच्याबद्दलचा अविश्वास आणि संशय उत्तरोत्तर ओसरत जाईल समाज अनिष्ठा शिक्षक विचारतात याची काय गरज आहे नव्या काळामध्ये ती गरज आहे जुन्या काळामध्ये ती नव्हती नव्या काळामध्ये समाजनिष्ठेची शिक्षकाला गरज आहे याचं कारण असं आहे शिक्षकाचं पद त्याला आज मिळालेलं आहे ते समाजाचे अदृश्य उपकार आहेत त्याच्यावरचे समाजाच्या वाढत्या आकांक्षा लक्षात घेऊन जरी इतकी मोठी विद्यालयं महाविद्यालयं आणि विद्यापीठं विद्या निघाली नसती समाजाच्या अंतप्रेरणेतून आणि स्वयं पुढाकाराने अभक्र अभिक्रमातून तर शिक्षकाचं किंवा प्राध्यापकाचं प्रतिष्ठित स्थान आपल्याला मिळालं नसतं हे आपल्याला ओळखणं भाग आहे तेव्हा समाजाचे आपल्यावर जे अदृश्य उपकार आहेत ते फेडण्यासाठी समाजनिष्ठा ही नव्या काळामध्ये आवश्यक का आहे शिक्षक विचारतात आम्ही समाजाच्या पाल्यांना शिकवतो त्यांना उत्तीर्ण करतो ही एक प्रकारे समाजाची सेवा नाही काय उत्तर असं आहे की नाही कारण अशा प्रकारची सेवा समाजातले सगळेच वर्ग करत असतात ते तुमच्या उपयोगी पडतात डॉक्टर तुमच्या रोगाचं निवारण करतात आणि स्वास्थ्याचा प्रसार करतात लोहार सोनार कुंभार ही सगळी माणसं तुमच्या उपयोगी पडतात आणि अदृश्यपणे से समाजाची सेवा करीत असतात तेव्हा तुम्हाला एकट्याला अशी अदृश्य समाजाची सेवा करण्याचा दावा करता येणार नाही त्या व्यतिरिक्त जाणीवपूर्वक या समाजासाठी काहीतरी करण्याचे संकल्प तुम्हाला करता आले पाहिजेत शेवटची जी निष्ठा आहे विद्यार्थी निष्ठा ती ऐकून तर आमचे शिक्षक भिजकूनच जातात तेव्हा विद्यार्थ्यांनी गुरुची निष्ठा पाळली पाहिजे शिक्षकांनी विद्यार्थी निष्ठा पाळण्याची काय गरज आहे ही भलतीच अपेक्षा आहे तेव्हा त्याचं उत्तर असं की नव्या काळामध्येच ही ही निष्ठा किंवा या निष्ठेची अपेक्षा उद्भवू शकते हे आपण लक्षात घ्या ज्या काळामध्ये विद्यार्थीविर्ग परिमित होता चांगल्या वर्गातला होता ज्या वर्गामध्ये आपाप ज्ञानाच्या परंपरा होत्या आणि संस्कारांचे प्रघात होते त्या काळामध्ये ही निष्ठा किंवा ही अपेक्षा उद्भवण्याची गरज नव्हती पण नव्या काळामध्ये ज्यावेळेला तुमच्या देशाने या देशामध्ये उत्पन्न होणारा प्रत्येक माणूस हा किमानपैकी साक्षर झालाच पाहिजे याची प्रतिज्ञा के केलेली शतका आहे त्या काळामध्ये ज्यांच्या घरामध्ये शतकानुशतकापासून शिक्षणाच्या अजिबात परंपरा नव्हत्या अशा वर्गातून विद्यार्थ्यांचे निनावे लोंढेच्या लोंढे आज पहिल्या प्रथम ज्ञान मंदिरामध्ये प्रवेश करत आहेत गर्दी करून अशा वेळेला शिक्षक होण्याचं भाग्य लाभलेल्या लोकांना विद्यार्थी निष्ठा ही अनिवार्य आहे असं विनोबा म्हणतात या विद्यार्थ्यांना काय शिकावं हे कळत नाही का शिकावं हे कळत नाही कसं शिकावं ते कळत नाही आणि हे आपण विद्यार्थ्यांना शिकवावं असं शाळा संहितेमध्ये दिलेलं नाही जेवढं पाठ्यक्रमाची पुस्तकं आहेत आतापर्यंतचे संचितवान विद्यार्थी जे आपाप शिकत आलेत ते वंचितांना त्याच पद्धतीने शिकवण्याची जबाबदारी आपण पार पाडावी हा काळ आता उरलेला नाही आपण उपस्थित के ना 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 केलेले जे प्रश्न आहेत जे प्रश्न या विद्यार्थ्यांना पडले नाहीत त्यांच्या पालकांनाही पडले नाहीत ते प्रश्न आता नव्या काळातल्या शिक्षकांना पडले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांनी त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने ती उत्तरं देण्याचाही प्रयत्न केला पाहिजे ही नवीन जबाबदारी नव्या काळातल्या शिक्षकांवर आहे असं विनोबा मानतात असं विनोबा मानतात त्यासाठी अजून एक मुद्दा आहे एक सूत्र सांगतो आणि नंतर त्या मुद्द्याकडे वळतो सूत्र असं आहे विनोबांचं विनोबा हे ऋषी असल्यामुळे आर्ष पद्धतीनं सूत्रमय भाषेत बोलतात शब्दांची काटकसर करून विनोबांचं सूत्र असं आहे की विद्यार्थी शिक्षक परायण असावा दुसरं वाक्य असं आहे की शिक्षक विद्यार्थी परायण असावा तिसरं वाक्य असं आहे दोघेही ज्ञानपरायण असावेत आणि चौथं वाक्य आहे ज्ञान हे सेवापरायण असावे विद्यार्थी शिक्षक परायण असावा शिक्षक विद्यार्थी परायण असावा दोघेही ज्ञानपरायण असावेत ज्ञान सेवापरायण असावं ज्ञान हे ज्ञानाकरता ज्ञान नाही ज्ञान हे कृती करताय मगाशी मकटा सांगितलं त्याप्रमाणे समाजाच्या सेवे करताय समाजाचं उन्नयन करण्याकरता ज्ञान आहे तेव्हा त्याचं उपयोजन हे समाजाकरता झालं पाहिजे असं विनोबा मानतात हे कोण देऊ शकतो मातृमुखेनं शिक्षण आईकडून मा मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे आपण जे तीन नमस्कार करतो सुरुवातीला त्यात तुमच्या माहीत असेल पहिला नमस्कार हा आईला आहे मातृदेवो भव नंतर पितृदेवो भव नंतर आचार्य देवो भव तिसरा नंबर आहे पण पहिला मातृदेव भव याचं कारण जीवनाची जी पहिली पावलं आपण टाकत असतो त्यासाठी आवश्यक असणारे शिक्षण वात्सल्य भराने आम्हाला आईकडून मिळतं विनोबा म्हणतात की मुलगा बोलायला लागला की आई आला असं म्हणत नाही बाबा गेली असं म्हणत नाही बरोबर आई आली असंच म्हणतो आणि बाबा गेले असंच म्हणतो याचा अर्थ मुलाला बोलायला आलं मुलाला भाषा आली आता व्याकरण शिकवण्याची जबाबदारी फक्त शाळेची कुणी शिकवलं मुलाला बोलायला आईने शिकवलं म्हणून ती मुलाचा आद्य गुरु म्हणून ती मुलाचा आद्य गुरु ती पहिल्यांदा शिकवते विनोबा असं म्हणतात म्हणून आम्हाला मातृमुखाने शिक्षण मिळालं पाहिजे ते संस्कार गडद असतात शेवटपर्यंत राहतात जर मातृमुखाने ते देता येण्याची सोय नसेल तर विनोबांची दुसरी सवलत अशी आहे तो जो शिकवणारा शिक्षक असतो तो मातृहृदयाचा असला पाहिजे मातृधर्म पाळणारा असला पाहिजे मित्रांनो अशा काळामध्ये आचार्य कुलाची कल्पना विनोबांनी बोलून दाखवली आहे की ज्या काळामध्ये शिक्षकांची संख्या न भूतो न भविष्यात अशी वाढलेली आहे या झुंडीला मातृधर्माची अनिवार्यता विनोबा पटवून देत आहेत ज्याच्याजवळ मातृधर्म असतो तो चांगला शिक्षक होऊ शकतो आपण लक्षात घ्या शिक्षक हा व्यवसाय आहे आणि आचार्य हा धर्म आहे नुसता व्यवसाय पाळून चालत नाही त्या धर्माचं सुद्धा भान आपल्याला आलं पाहिजे म्हणून विनोबांनी ही तिसरी अपेक्षा बाळगलेली आहे ज्ञाननिष्ठा असली पाहिजे समाजनिष्ठा असली पाहिजे आणि विद्या विद्यार्थी निष्ठा असली पाहिजे नव्याने शिक्षण घेणारा जो वर्ग आहे त्याला कदाचित घरामध्ये सुद्धा मातृप्रेम मिळालं नसेल त्याला कदाचित घरामध्ये सुद्धा पित्याची पाखर मिळाली नसेल त्याला नव्याने आई आणि वडील मिळवून देण्याची जबाबदारी त्याच्या उमलत्या वयामध्ये शिक्षकाला पत्करावे लागते जरी ती शाळा संहितेमध्ये दिलेली नसली तरी मुलगा पाठ्यक्रमातले जे विषय असतील त्या विषयामध्ये येणाऱ्या अडचणी विचारत जाईल पण त्याच्या आयुष्यामध्ये जे प्रश्न येतात ते प्रश्न त्यांनी कुणाला विचारावे त्या प्रश्नांची उत्तर देण्याची ऐपत आई त्याच्या आईजवळ नसते त्याच्या वडिलांजवळ नसते ही देण्याची जबाबदारी कोणी पत्करायची वाट पाहायची शासनाची आपल्याला मागणी नाही किंवा अपेक्षा नाही किंवा अट नाही किंवा नियम नाही याची आपल्या आप आयुष्यामध्ये पडणारे प्रश्न त्यांनी कुणाला विचारावेत हे प्रश्न विचारण्यात का विश्वास आणि या प्रश्नांची अचूक उत्तर देता येणात का विश्वास आपल्या शिक्षकांबद्दल उत्पन्न व्हावा यासाठीच तर विनोबांचा हा सगळा खटाटूप आहे यासाठीच हा सा सगळा विनोबांचा आहे आचार्य कुलाचा शिक्षकांनी आचार्य भाव अशी विनोबांची अपेक्षा आहे सगळे शिक्षक आहेत आचार्य कोणी नाहीत पण आचार्य होण्याची आकांक्षा शिक्षकाजवळ असली पाहिजे शिक्षक होऊन आपण मरणार नाही आचार्य होऊन मरू आणि समजा त्याच्या अगोदर मरण आलं तर आचार्य होण्याच्या प्रयत्नामध्ये आपला अंत होईल हा ध्यास शिक्षकाचा असला पाहिजे अशी तळमळ आमच्याबद्दल शिक्षकांबद्दल विनोबांना लागलेले आहे हे आपण कृपा करून लक्षात घ्या असं काही बोललो तर माझे काही सहकारी माझे मित्र आक्षेप घेतो की तुम्ही शिक्षकांना नावं ठेवता पण आजचे विद्यार्थी किती नालायक याची तुम्ही कल्पना केलीत कधी या मूर्खांना शिकायला नको अभ्यास करायला नको परीक्षा द्यायला नको कुठल्याही बाबतीत गांभीर्याने घ्यायला नको अशा माणसांना आम्ही शिकवावं त्यात आमचा वेळ घालावा त्याच्याकरता आम्ही ज्ञान मिळवाभं उत्तर असं आहे हो या मूर्खांना कसं शिक्षण घ्यावं का घ्यावं हे अजिबात कळत नाही आणि ते कळत नाही म्हणूनच तुम्ही शिक्षक झाला आहात ना हे कळलं असतं तर शिक्षक म्हणून आपल्यापेक्षा चांगली माणसं झाली असती आपल्याला सुद्धा मिळालं याचं कारण हा न करणारा असा फार मोठा जमाव शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आलेला आहे हे आपण विसरता उपयोग नाही आपल्याला आपल्या समाजामध्ये प्रतिष्ठेने पुनर्वसन करण्याची जबाबदारी या न कळत्या विद्यार्थ्यांच्या गर्दीने पत्करलेली आहे म्हणून आपण समाजामध्ये स्वाभिमानाने जगू शकतो हे आपल्याला विसरता येणार एक आणि दुसरी गोष्ट अशी दुसरी गोष्ट अशी की यांनी विचारलं नाही तरी आम्ही वाचलं पाहिजे तरी आम्ही ज्ञान मिळवलं पाहिजे शाळांमध्ये महाविद्यालयांच्या ग्रंथालयांमध्ये ज्ञानकोश आणि विश्वकोश कशासाठी असतात इतका प्रचंड पैसा खर्च करून हे सगळ्या आपल्या ग्रंथालयाची भूषणं म्हणून बसवायची सगळे संचालक सांगतात की या विश्वकोशांना विद्यार्थी हात लावत नाहीत प्राध्यापक हात लावत नाहीत त्यांच्या माहितीत भर घालण्याकरता मी त्यांना सांगतो की प्राचार्यसुद्धा हात लावत हात गरंथा, गरंथा नाहीत पण म्हणून हे ग्रंथ ठेवायचे नाहीत हे ग्रंथ कशाकरता असतात नेहमीच्या विद्यार्थ्यांनी हात लावावेत यासाठी नसतातच भविष्यामध्ये एखादा जिज्ञासो अभ्यासू माणूस निर्माण होईल ज्याच्या जिज्ञासाची परिपूर्ती करण्याकरता हे ग्रंथ आमच्या ग्रंथालयामध्ये नाहीत असं सांगण्याची लाचार पायी आमच्यावर येऊ नये यासाठी हे ग्रंथ असावे लागतात आम्हाला ज्ञान संपादन करावं लागतं आमचे विद्यार्थी आम्हाला विचारत नाहीत म्हणून सोडून द्यायचं नसतं जगामध्ये कुठेही फिरताना जो माणूस तुम्हाला एखादी शंका विचारेल त्या क्षणापुरता तो तुमचा विद्यार्थी असतो आणि त्या शंकेचं उत्तर देण्याची ऐपत आपल्याजवळ नाही अशी लाचार कबुली देण्याची पाळी आपल्यावर येऊ नये यासाठी आपल्याला ज्ञानसंपादन करावं लागतं ज्ञान हे केलंच पाहिजे शिक्षक मला असंही विचारतात की या मूर्खांना अभ्यास करायला नको महाविद्यालयात यायला नको नीट रीतीनं ज्ञान संपादन करायला नको याच्या उलट संध्याकाळच्या वेळेला सिनेमा समोर त्यांना गर्दी करायला सांगा हॉटेलसमोर गर्दी करायला सांगा तिथे असतात शाळेत नसतात वर्गात नसतात मी त्या मित्रांना असं विचारतो असं सर शाळेत नसतात वर्गात नसतात संध्याकाळच्या वेळेला सिनेमागृहासमोर गर्दी करून उभे असतात हॉटेलमध्ये असतात हे तुम्हाला कसं कळलं तुम्हाला कळलं याचं कारण त्याचवेळी त्याच उद्देशानं तुम्ही त्याच ठिकाणी त्या गर्दीमध्ये समाविष्ट झाला होता आणि आपल्या हौसेमध्ये आपल्या छंदामध्ये आपला विद्यार्थी आपला स्पर्धक होऊ नये या जाणिवेने तुम्ही मला हे सांगता आहात आमचे शिक्षक मला हेही म्हणतात की तुम्ही समाजाबद्दल फार उदारपणाने बोलता पण समाजाची शिक्षकाकडे कडे पाहण्याची दृष्टी किती अनुदार आहे याची तुम्हाला कल्पना आहे म्हटलं काय झालं वाचा ही बातमी वर्तमानपत्र त्यांनी पुढे टाकलं त्यात चौकटीक एक बातमी होती अलीकडे शिक्षकसुद्धा कॉपी करू लागलेत कुठल्या तरी एखाद्या केंद्रावर प्रशिक्षण महाविद्यालयाच्या एका प्रशिक्षार्थी शिक्षकानं कॉपी केली होती आणि त्याबद्दल तो पकडला गेला होता म्हटलं पुढे काय ते म्हणाले बघा एका शिक्षकानं साध्या साधी कॉपी केली त्याबद्दल चौकटीमध्ये त्यांनी बातमी दिली आणि हे लोक मोठम मोठमोडा लबाडा करतात वाटेल तसा अपराध करतात गुन्हे करतात त्याच्याबद्दल काहीही बातमी येत नाही आणि एका शिक्षकाने साधी कॉपी केली त्याच्याबद्दल चौकटीत बातमी मी त्यांना म्हणतो ही बातमी कशाची होती तुम्हाला माहीत आहे ना जे स्वाभाविक असतं त्याची बातमी होत नाही जे अस्वाभाविक असतं त्याची बातमी होते कुत्रा माणसाला चावला ही बातमी होत नाही माणूस कुत्र्याला चावला ही बातमी होते हे सगळे लोक वाटेल तशा लबाड्या करतात गुन्हे करतात ही बातमी होत नाही याचं कारण यांनी हे केलं याचं लोकांना आश्चर्य वाटत नाही आपण किती पात्र आहोत याची आपल्याला कल्पना आहे पण साधी आपण केलेली कॉपी सुद्धा सह समाज सहन करायला तयार नाही इतक्या आपल्याबद्दलच्या उच्च कल्पना या समाजाने बाळगलेल्या आहेत आज हा त्यांचा उदारपणा आहे की अनुदारपणा आहे आपण लक्षात घ्या विनोबांचा आचार्य खुलाचा जो विचार आहे तो विचार शिक्षकांपुरता मर्यादित नाही आचार्यांपुरता मर्यादित आहे तो एवढा करता विनोबा असं मानतात की तुमच्या समोर बसणारा जो विद्यार्थी आहे तो पाठ्यक्रमाची पुस्तकं शिरून नजीकच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करावं या आतुरतेने तुमच्या समोर बसलेला नाही आज बसलेला विद्यार्थी जो आहे तो उद्याचा भारत वर्ष आहे तो उद्याचा हिंदुस्थान आहे उद्याच्या हिंदुस्थानमध्ये काय दिसेल याचं नील चित्र तुम्ही आज दाखवू शकता याचं भाकीत तुम्ही आज वर्तवू शकता उद्याच्या भारतामध्ये दे? देशभक्तांची गर्दी होणार की देशद्रोह्यांचे होणार स्वार्थी लोकांचे होणार की समर्पित वृत्तीच्या लोकांचे होणार हे तुम्हाला आज सांगू शकता सांगता येईल पाठ्यक्रमाच्या मदतीशिवाय इतर जीवनाच्या शिक्षणाच्या बाबी विद्यार्थ्यांसमोर आणणं आवश्यक आहे असं तुम्हाला पटलं तर पाठ्यक्रमाची पुस्तकं मित्रांनो नव्या काळात तर तुम्ही इतके आहात पाठ्यक्रमाची पुस्तकं तुम्ही शिकवा किंवा नका शिकवू विद्यार्थी पास झाल्याशिवाय राहत नाहीत याचं कारण विद्यार्थ्याला परीक्षांमध्ये उत्तीर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यापेक्षा जास्ती आत्मविश्वासाने तुमच्यापेक्षा जास्ती प्रभावानी आणि तुमच्यापेक्षा कमी किंमतीत पत्करून दाखवणारे घटक समाजामध्ये वाढत चाललेले आहेत ज्यामध्ये कोचिंग क्लासेस आहेत ट्युशन क्लासेस आहेत वर्तमानपत्रांच्या पुरवण्या आहेत ज्यामध्ये परीक्षा चालू असताना प्रगट होणारं विद्यार्थ्यांचं स्वयंभू कर्तृत्व आहे आणि परीक्षा संपल्यानंतर खुलं होणारी खुली होणारी पालकांची आर्थिक ऐपत आहे हे नवे घटक विद्यार्थ्याच्या यशामध्ये नव्या काळामध्ये प्रभावी झाले आहेत तेव्हा आपल्यावरती जबाबदारी आहे असं आता फारसं डोक्यामध्ये घेण्याची गरज नाही या सगळ्या सरदय लोकांनी आपल्यावरची जबाबदारी हलकी करण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा अनायसे अशा वेळी नित्य दैनंदिन संबंध रोजचा सहा तासांचा उमलत्या मानांशी आपला होत असेल स्पंदनशील मनांशी होत असेल देशाच्या तारुण्याशी येत असेल उद्याच्या भारताशी येत असेल तर उद्याच्या भारताचं चित्र पालटवण्याची जबाबदारी शाळा संहितेने आपल्यावर टाकलेली असो नसो पालकांनी आपल्यावर टाकलेली असो नसो समाजाने आपल्यावर टाकलेली असो नसो आणि शासनाने आपल्यावर टाकलेली असो नसो ही सुवर्ण संधी काळाने आणि इतिहासाने माझ्या आयुष्यामध्ये आणून दिलेली आहे असं समजून आपल्या भूमिकेचं एक नवं भान या भूमिकेची तर परिमाण आणि या भूमिकेच्या अंतर्गत असणारी शक्ती या शक्तीची जाण आपल्याला येणं म्हणजे ये शिक्षकाचं आचार्यामध्ये परिवर्तन होणं बाकीच्या लोकांनी किती गुन्हे केले अपराध केले तरी चालता येणं येण्यासारखं आहे शिक्षकाच्या बाबतीत ते शक्य नाही याचं कारण एक सुभाषित असं म्हणतं अन्य क्षेत्र कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठलीही पापं करा तीर्थक्षेत्रामध्ये एकदा आंघोळ करा ती सगळी पाप धुती जातात अन्य क्षेत्र कृतम पापम विनश्यती पण तीर्थक्षेत्र कृतम पापम वज्रलेपो भविष्यती पण तीर्थक्षेत्रामध्ये केलेलं जे काम आहे ते वज्रलेप होतं तुम्ही तुम्ही विद्यार्थ्यांना जीवन अर्पण करणार आहात केवळ ज्ञान नाही तुम्ही जीवन अर्पण करणार आहात जीवनाची नवी दृष्टी अर्पण करणार आहात जीवनाचा एक नवा अवसान अर्पण करणार आहात जीवनामध्ये एक परिवर्तन आपण करणार आहात आपल्या भूमिकेची जर आपल्याला नवी जाण उत्पन्न झाली तर तेव्हा या क्षेत्रामध्ये आणि या व्यवसायामध्ये केलेली चूक क्षम्य नाही इतरांनी केलेल्या चुकीचा आधार त्यासाठी उपयुक्त नाही विनोबांची शिक्षणविषयक जी कल्पना आहे ती शिक्षकांवर फार मोठा विश्वास टाकणारी आहे विनोबांना मी हेही विचारलं की आता नव्या काळामध्ये कसे कसे शिक्षक होत आहे त्याची तुम्हाला कल्पना आहे का विनोबा असं म्हणाले तरीसुद्धा जीवनाच्या इतर क्षेत्रांपेक्षा चांगला असा माणूस आज शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ओढला जातो आहे तेव्हा अपेक्षा बाळगायची असेल तर ती त्याच्याचकडून बाळगता येईल मित्रांना मित्रांनो अर्वाचीन एका श्रेष्ठ ज्ञानवर्षीचं कितीही अपात्र असलो तरी आपल्याबद्दल तळमळीने तर बाळगलेलं जे स्वप्न आहे ते खरं ठेवण्याची खरं ठरवण्याची जबाबदारी इतिहासाने नव्या काळातल्या शिक्षकांवर टाकलेली आहे ती नाकारण्याचा करंटेपणा त्यांच्यातून होणार नसेल तर आचार्यांना संपूर्ण देशाचं अनुशासन चालवण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होईल या विनोबांच्या वचनाची सत्यता सगळ्यांना पटेल अशी मला खात्री आहे धन्यवाद